नमस्कार, वैशूस किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त अशी आपण वाटण्याची कढी बनवणार आहोत. खूप भारी लागते, टेस्टला तर खूपच छान लागते. त्यासाठी पहिले आता वाटण करून घ्यायचं आहे. वाटण्यासाठी घेतलेलं आहे 2 हिरव्या मिरच्या, आलं, लसूण आणि थोडंसं जिरं. एक छोटा चमचाभर जिरं घेतलेलं आहे, 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, एक छोटा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि 2 हिरव्या मिरच्या. बाकी तिखटाचं प्रमाण तुम्हाला जर जास्त तिखट पाहिजे किंवा कमी तिखट पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. एक छोटीशी वाटी भरून खोबरं घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून मस्त असं वाटण तयार करून घेतलेलं आहे हे अशा पद्धतीचं. आता आपण फोडणी देऊया. टोप ठेवलेलं आहे गरम करायला. टोपामध्ये तेल टाकायचं आहे, छोटे 2 चमचे तेल टाकलेलं आहे मी. तेल जरा गरम झालं की त्याच्यामध्ये राई जिरं एकत्रच करून मी टाकलेलं आहे, एक छोटा चमचाभर एवढं. त्याच्यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत, मस्त ती तडतडायला द्यायची. त्याच्यानंतर जे वाटण तयार केलेलं आहे आपण ना मिक्सरमध्ये, ते लावून आपण जे तेलावर परतवायला टाकायचं आहे आणि छान परतवू द्यायचं आहे. छान त्याला उकळी यायला पाहिजे बघा, अशा पद्धतीने मस्त असं खदखदायला पाहिजे पूर्ण वाटण. त्याच्यामुळे टाकूया आता हळद आणि पुन्हा एकदा छान मिक्स करायचं आहे, कारण का हळदीचा फ्लेवर प्रॉपर व्यवस्थित सगळीकडे लागला जाईल. मग वाटण जेव्हा तेलावर छान परतलं होतं ना, त्याच्यामुळे कढीला एक खूप सुंदर असा सुगंध येतो आणि ते खूप छान लागतो, टेस्ट खूप मस्त येते. आणि बघा, इथे वाटण तसंच खदखदायला ठेवलं आहे. त्याच्यानंतर आपण एक 1/2 लिटर आपली ताकाची पिशवी जी असते अमूलचं, ते घेतलेलं आहे. ते डायरेक्ट आता त्याच्यामध्ये ओतलेलं आहे. अशा पद्धतीने जर बनवलात ना, कुठेही ताकद म्हणजे आपली कढी जी आहे ती आपली कुठेही फाटणार नाही. आणि जे कधी फाटते, जेव्हा ताक आपलं ताजं नसतं, खूप शिळं असतं, म्हणजे 2-4 दिवसापूर्वीचं वगैरे ताक असतं ना, तेव्हा ती कढी फाटली जाते. तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. मिक्सरचं भांडंही धुवून टाकते आहे त्याच्यामध्ये, म्हणजे ते एवढंच पाणी टाकणार आहे, बाकी जास्त पाणी असं वाढवणार नाही आहे. तुम्हाला जर पातळ वगैरे पाहिजे असेल तुम्ही त्याच्यानुसार पाणी टाकू शकता. मी इथे जास्त पातळ नाही, अशी मस्त दाटसरच थोडीशी ठेवणार आहे. आणि इथे मी बाकी काहीच टाकणार नाही आहे, म्हणजे तांदळाचं पीठ किंवा बेसन वगैरे काहीच टाकणार नाही आहे, फक्त वाटणावर ही कढी तयार करणार आहे. इथे त्याच्यानंतर छान मिक्स करून झाल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे, पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे. आणि छान जसं डाळीला बॉईल येतो ना, किंवा कोणतीही भाजी आपण मस्त अशी उकडवली जाते किंवा छान मस्त खदखदली जाते बघा, अशी अशा पद्धतीचे बॉईल काढायचं आहे. कारण का वाटणही कच्चं आपण खोबरं वगैरे वापरलेलं आहे ना, त्याच्यामुळे ते चांगलं शिजलं गेलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने पुन्हा मस्त असं चांगलं 5 ते 7 मिनटं आपण छान शिजू द्यायचं. आणि ताकाची कढी इथे बघा तुम्ही, कुठेही फाटलेली नाही आहे अजिबातच. आणि बघा, आणि असा हा थिकनेस पाहिजे आपल्या कढीचा, मस्त असा काहीही न वापरता थिकनेस बघा किती सुंदर आलेला आहे ना. आपण नॉर्मल जी कढी बनवतो त्याच्यामध्ये बेसन टाकतो किंवा आपण तांदळाचं पीठ टाकतो थिकनेससाठी, पण इथे काहीही वापरले नाही, फक्त आपल्या वाटणामध्ये आपण ही कढी बनवलेली आहे, तरीही तेवढीच थिकनेस आहे. आणि मस्तही गरम गरम पिया किंवा थंडही पिया, दोन्ही पद्धतीने खाता येते, पिता येते आपल्याला ही कढी. आणि हा याचा फायनल लुक बघा, थंड झाल्यावर मस्त सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेले आहे. आणि ही तुम्ही कशाही बरोबर, भाताबरोबर, चपातीबरोबर एन्जॉय करू शकता. तुम्ही पण नक्की बनवा. आणि कशी वाटली रेसिपी आजची, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.